नमस्कार मित्र हो दीपक रेग्गी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि मित्रांनो एकच विनंती की आत्ता जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आता तुम्ही ऐकणार आहात माधुरी वैद्य यांची कथा पक्षिणी पावसात चिंब भिजलेली अन्नम्मा डोकं वाकवून वरांड्यात घुसली चपलेतनं पाय बाहेर काढले हातातली पिशवी कोपऱ्यात भिरकवली मोरीत जाऊन पायावर भडाभडा पाणी ओतलं हातपाय तोंड धुतलं आणि आतल्या खोलीत गेली गोधडीवर झोपलेला गोंड्या झोपेत कणत होता आणि त्याच्या उश्याशी बसलेली राजी जणू डोळ्यांच्या खाचा करून आईचीच वाट बघत होती अम्मा जवळजवळ धावत जाऊन तिने अन्नम्माचं पातळ ओढलं काय काळजीच्या सुरात अन्नम्मा म्हणाली अम्मा गुंड्याला बघ किती ताप आलाय हां अर दे चटकन वाकून तिने झोपलेल्या गुंड्याच्या गळ्याशी हात लावला अम्मा अम्मा मला लईच भ्या वाटलं गुंड्या कसं नुसतंच करत होता मग मी शेजारच्या मावशीला हाळी मारली मंग मग मावशी आली तिने बी गुंड्याला हात लावून बघितलं हातरून घालून आणि डागधरला बोलवून शिना डागधरला बोलावला की मावशीने तिच्या राजाला धाड होता डागदरला बोलवायला मग डागदर आला त्यांनी बी गोंड्याला हात लावला ती त्याच्या कानातली तांबडी नळी असती का नाही बरं मग राजीला मध्येच तोडत अन्नम्मा म्हणाली मग डागदरानं गोंड्याला इंजेक्शन दिलं आणि गोळ्या दिल्या अगं पण त्यांनी काय खाल्लं होतं का नाही का नुसतेच गोळ्या घेतल्या डागदरनं विचारलं आमसनी तुम्ही सकाळ धरणं काय खाल्लं आहे का म्हणून मग पण तूच म्हणती नाही का आपण काय खाल्लं नसलं तरी कुणाला सांगायचं नाही म्हणून मग आम्ही डागदरला खोटंच सांगितलं खाल्लं आहे म्हणून आणि गुंड्यानं बी सांगितलं हय गुंड्या बी म्हणला आम्ही चहा बटर खाल्लंय म्हणून मग डागदरनं त्याला गोळ्या बी खायला लावल्या अर अरे देवा का आम्ही काय झालं नाही ग काही नाही मग तवाधरण हे तपाडलंय गुंडे हेव्हाना अन्नमानं भिजलेली साडी झंपर परकर सोडून दोरीवरचं जुनेर आणि फाटकाच पण कोरडा झंपर परकर अंगावर चढावला तोंड पुसण्याच्या निमित्तानं तिने तोंडाला पदर लावलं आणि तिला अनावर झालं बाहेर पावसाची रिपरिप चाललेली आणि आत अन्नमाची आसवं ढसाढस धस गडगडली आपल्या जन्माची चित्तरकथा ती आता कोणाला सांगणार होती ती गपकन खाली बसली आणि दोन्ही पोरांना उराशी कवटाळून होतं नव्हतं ते बळ खर्ची पाडून तिने पोटभर रडून घेतलं आज सकाळीच ती कामावर जायला निघाली तेव्हाच पोरगं म्हणत होतं आम्ही जाऊ न गं ना काम अरे जाऊ नको कसं बाळा तर जायलाच पाहिजे मालकिनीच्या मुलीचा वाढदिवस आहे ना आम्मा आम्ही ग वाढदिस म्हणजे काय भाबड्या कोवळ्या जीवाचा प्रश्न अन्नम्माला धर्मसंकटात टाकून गेला ती म्हणाली अर वाढदिस म्हणजे जलमदीस मग तू समध्यांचा असतो का ग तुझा माझा राजीचा बाचा आणि आम्ही बा कधी येणार वय असतो सगळ्यांचा पण अम्मा बा कधी येणार बा आला की आपण त्याला बी सांगू की तुझा बी वाढदिवस असतो या मग काय करते ग वाढदिवसाला आता मी बघून येते सगळं दिसभर आणि सांच्याला सांगते तुला बरं आम्ही खायला घेऊन येशील का काय तर चिरमुरं नाही तर भाताचं अरे चिरमुरं काय घेऊन बसला मी लय खाऊ आण तुझ्यासाठी मालकीन बाई देतीलच की काहीतरी खरं अरे खरं पण कुणाकडं काही खाऊ नका बरं अन उपाशी काल धरणं हे कोणाला सांगू पण नका काचा बरं का हा बरं बर जाते मी भांडू भिंडू नागा गप घरात पडून राहा ओहे पण आम्मा लवकर ये बरं का बरं बरं बर बर करत अन्नम्मानं धुम ठोकली लगबगीने तिने दालावरची बेल मारली दार उघडताच मनगटावरच्या घड्याळाकडे बघत कपाळाला आठ्या घालत मालकीणबाई म्हणाल्या काय हे अन्नम्मा किती उशीर अर्धा तास लेट झाला तुला यायला तरी काल मी तुला सांगितलं होतं उद्या थोडी लवकर ये म्हणून मेनूचा वाढदिवस आहे ना आज वय थोडासा झाला उशीर बरं बरं जा आता लवकर कामाला लाग जी असं म्हणत अन्नम्मा बाथरूममध्ये शिरली ती दुपारच्या बारा वाजेपर्यंत तिथेच कामात अडकून गेली स्वयंपाकघरातून अन्नाचा घमघमाट सुटला होता अन्नम्माला आता भूक लागली होती रोजचा चहा देखील द्यायला मालकीणबाई विसरल्या होत्या बरोबर आहे आपणच उशिरा आलो तर आपल्यासाठी पुन्हा थोडा चहा करणार एक मालकिणबाई त्यातून आज तर स्वयंपाकाचा राडा फारच दिसत होता एक आचारी आणि दोन बाया दण दन भांडी उचलत होत्या ते पाहून पुन्हा पुन्हा अन्नम्माला जोरात भूक लागली पण पोरांची आठवण येताच तिने अन्नावरची वासना काढूनच घेतली जणू अन्न आपल्यासाठी नाहीच पुन्हा एक जळजळ घशातनं पोटात उतरली काळीच करपत गेली गरिबांना भुका कशा काय लागतात देव जाणे ती मनाशी पुटपुटली आणि पुन्हा कामाला लागली भांड्यांचे ढिगावर ढिग येऊन पडतच होते अन्नम्मा घासतच राहिली आता पाहुण्यांची वर्दळही वाढली होती आज मालक बी घरात त्याचे जणू अन्नम्मानं अंदाज घेतला दुपारचे दोन वाजले तशी मंडळी जेवून खाऊन सुखावली दहा पंधरा माणसं पोरं दिसत होती आणि तो आचारी आणि ती स्वयंपाकाची बाई जेवायला बसली तशी मालकीणबाई विचारायला आल्या अन्नम्मा तू पण जेवून घेतेस का घरी घेऊन जातीयस अन्नम्मानं क्षणाचाही विलंब न लावता घरी घेऊन जाते म्हणून सांगितलं आणि लगेच मालकीणबाईंनी पाठ फिरवली तिला विचार करायला सुद्धा वेळ दिला नाही मग काहीतरी प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून बाथरूमच्या बाजूला आणून ठेवलं आणि जाताना हे घेऊन जा म्हणून सांगितलं अन्नम्मा बरं म्हणाली आणि कपडे धुवायला बसली भराभर कपडे धुवून वाळत घालून भांडी स्वयंपाकघरात नेऊन ठेवली आणि घरी जाण्यासाठी बाहेर पाहिलं तर धो धो पाऊस कोसळत होता मिनूचा काहीतरी हट्ट चालू होता अन्नम्मानं आज छत्री देखील आणली नव्हती पण बाहेर पडण्यासारखी ही परिस्थिती नव्हती म्हणून ती मिनूकडे बघत उभी राहिली मालकीणबाई तिला काहीतरी समजवून सांगत होत्या पण तिची समजूत पटत नव्हती ती पुन्हा पुन्हा थैथयाट थाय करत होती संध्याकाळ होत आली होती शेवटी काहीतरी उद्या आणून देऊ म्हणून मालकीणबाईंनी कबूल केल्यावर तिने आपल्या मोकळ्या केसांना आईला हात लावू दिला मध्येच दोन तीन नवीन कपडे भिरकावून दिले आणि मग शेवटी एक जागा घालायला पसंत केला अन्नम्माला एकीकडे कौतुकही वाटत होतं आणि दुसरीकडे आश्चर्यसुद्धा वाटत होतं आपल्याशी एवढ्या कडक स्वभावानं वागणाऱ्या मालकीणबाई लेकी पुढे कशा झुकतायत याची तिला गंमत वाटत होती न राहून तिला खुदकन हसू फुटलं तसा मिनूचा पारा चढला आणि मग मिनूचा सगळा राग तिच्यावर निघाला अन्नम्मा एकदम कावरी बावरी झाली पण यावेळी मालकिणींनी तिची बाजू घेतली आणि तिची सुटका झाली मग ती कशाला हसतीय मला असं म्हणत मेनूनं नाक फेंदरलं अगं ती कुठे हसतीय तुला चल आटप लवकर असं करत मालकिणबाईंनी अन्नम्माकडे बघून डोळे मिचकावले तसा अन्नम्माला हुश्य झालं तीच संधी साधून अन्नम्मा जायला निघाली तशी मालकीणबाई म्हणाल्या अगं एवढ्या पावसात कुठं जातीयस तसं अन्नम्मानं ओळखलं की पावसाच्या नावावर थांबवून ठेवतील आणि पुन्हा कामाला लावतील म्हणून ती म्हणाली नाही चल ते मी आता घरी एकटी येत मग नाहीला जाणं मालकीणबाई बरं म्हणाल्या पण पुन्हा हटकलंच ते काढून ठेवलेलं घेतलंच का हा हे काय आहे की असं म्हणत तिने पावसात धूम ठोकली घरी येऊन बघते तर काय गुंड्या केविलवाणाहून पडलेला राजी आईची वाट बघून बघून थकलेली अन्नम्माच्या पोटात आगडोंब उसळलेला आणि राजी तर गुंड्याला अन्नम्माच्या हवाली करून पिशवी उघडून आतली अन्नाची पिशवी काढायला लागली तशी तिनं राजेला सांगितलं जा पितळी आणतली पण राजी ऐकायला तयार नव्हती तिने पिशवी उघडली तशी ती मध्येच फुटून त्यातनं अन्न सांडायला लागलं अन्नम्मानं तिच्या पाठीत दांडकण धपाटा घातला दपाटा जरा जोरात लागला की काय कोण जाणे पण राजी कळवळली आणि पलीकडे कलंडली. तिने मग अन्न थाळीत काढलं तर वरण भाताचे दोन तीन ढीग एका ते कालवलेले दोन तीन लाडू अर्धवट खाल्लेले तुटलेली भजी हे असलं काहीतरी थाळीत ओतलं गेलं अन्नम्माला राग आला मालकीणबाईंनी लोकांच्या ताटातलं उरलेलं अन्न बांधून आणून दिलं म्हणून तिचा संताप झाला दिवसभर उपाशीपोटी काम करूनसुद्धा मालकीणबाईनं चांगलं अन्न माझ्या पोरांसाठी दिलं नाही तिचा आत्मा तळतळला तल रडून रडून राजी झोपी गेली मध्येच उठून तिने मी खाऊ का असं विचारलं तसं अन्नम्मांनी आणखीन एक धपाटा मारल्यावर पुन्हा रडून रडून ती झोपी गेली गुंड्याचा ताप उतरत होता पण तो तोंडानं कणत होता त्याला मांडीवर घेऊन थापटत थापटत रात्रभर अन्नम्मा बसून राहिली रॉकेलच्या मिणमिणत्या दिव्यानं मात्र तिला साथ दिली नाहीतर रात्रभर बाहेर पाऊस कोसळतच होता समोर अन्नाच्या थाळीत ढीग होता अन्नाचा पण ते अन्न आपल्यासाठी नाहीच असा दुपारी केलेला तिचा विचार अजूनही पक्का होता सकाळी सूर्यदेव उगवताच तिने गुंड्याला खाली ठेवला पुन्हा उठून स्नान करून मडक्यातलं पाणी पिऊन ती नवीन कामाच्या शोधात निघाली आज तरी पिल्लांना चारा देणं भाग होतं मालकीणबाईंच्याकडे आता ती कामाला जाणार नव्हती पण नवीन कामाच्या शोधात निघताना समोरून आलेल्या कुत्र्यापुढं थाळी ठेवून पोरांना दिसतील अशा एका काचेच्या बरणीत तिने थोडेसे घरात सापडलेले चिरमोरे ठेवले आणि घराचं कवाड लावून पक्षिणी चाऱ्यासाठी बाहेर पडली